नमस्कार, मी मयुरी. आरसीएनच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या बातमीपत्राला. सामाजिक न्याय विभागातर्फे विविध योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकाचे वाटप व मार्गदर्शन माहितीचे प्रदर्शन असलेल्या स्टॉलचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी करण्यात आले. महाराष्ट्र दिनानिमित्त विभागीय क्रीडा संकुलात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फेही संकुलाच्या परिसरात जनजागृतीवर स्टॉल लावण्यात आला. पालकमंत्री यशोमती ठाकूर, आमदार सुलभाताई कोळके, विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी पौनित कोर, पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह आदींनी या ठिकाणी भेट दिली. सामाजिक न्याय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. पुस्तिकांचे वितरण ठिकठिकाणी होत आहे अशी माहिती समाज कल्याण उपायुक्त सुनील वारे यांनी दिली. सहाय्यक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भारत देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. अमरावती शहरामध्ये अमरावती महानगरपालिकेतर्फे आझादी का अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन अमरावती महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. या महोत्सवाअंतर्गत अमरावती महानगरपालिका येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. त्यांच्या मार्फत रक्तदानातून 51 पिशव्या रक्त संकलित झाले आहे. या शिबिरात उपायुक्त सुरेश पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे, विधी अधिकारी श्रीकांत चव्हाण, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बनसले, शाखा अभियंता दीपक खडेकर, हेमंत महाजन यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. अमरावती महानगरपालिका व रक्तदान समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढीचे टीमने रक्त संकलन करण्याची कार्यवाही केली. रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, सीमेश श्राफ, राकेश ठाकूर, रितेश व्यास उपस्थित होते. रुग्णांना अति तत्काळ रक्त उपलब्ध व्हावे या अनुषंगाने विविध रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यांनी अंमलबजावणी म्हणून तातडीने रक्तदान शिबिर अमरावती महानगरपालिका येथे आयोजित करण्यात आले होते. रक्तदान शिबिरात रक्तदान करून अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. रक्तदान हेच श्रेष्ठदान हे बोधवाक्य कृतीतून अंगीकरण्याच्या उद्देशाने आझाद हिंद मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन 1 मे 2022 रोजी सकाळी 8:30 ते 1:30 वाजेपर्यंत केले होते. यामध्ये 154 रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आझाद हिंद मंडळ बुधवारा यांच्या वतीने मंडळाचे पदाधिकारी स्वर्गीय सोमेश्वरभाऊ पुसदकर स्मृती प्रित्यर्थ 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित रक्तदान शिबिरात युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी स्वर्गीय सोमेश्वरभाऊ पुसदकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राज्यात एकीकडे रक्त तुटवडा निर्माण होत आहे, ही बाब लक्षात घेऊन शहरात रक्तसाठा पुरेसा राहावा या उद्दात्त हेतूने हे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आझाद हिंद मंडळात 154 लोकांनी रक्तदान करून स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिरात कीर्तिमान रचला आहे. रक्तदान हे श्रेष्ठ दान मंडळातील कार्यकर्त्यांनी समाजाला पटवून दिले आहे. यावेळी रक्तदान शिबिराला पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी भेट दिली. जिल्ह्यातील तापमानाचा पारा सतत वाढत असल्याने चिमण्यांच्या मदतीला संगम फाउंडेशनने पुढाकार घेतला असून अमरावती शहरात विविध ठिकाणी बर्ड वॉटर फीडर लावण्याचा सुप्त उपक्रम राबविण्यात आला आहे. उन्हाळ्यात आपल्या घराच्या खिडकीत पाणी ठेवण्याचा संदेशही यावेळी देण्यात आला आहे. त्यांना बोलता येत नाही पण ते पाणी शोधत असतात, त्यांची तहान भागवा कारण त्यांना तुमची गरज आहे, असे यावेळी संगम फाउंडेशनचे अध्यक्ष संगम दाभाडे यांनी सांगितले. तसेच उपाध्यक्ष अभिषेक सरवरे, दीपक चौधरी, गामा पटेल, अनिकेत ठाकरे आदी सहभागी होते. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंग या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ऑक्सिजनयुक्त वृक्षांचे रोपण करण्यावर भर दिला जात आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालयांनी पुढाकार घेतला असून RDIK महाविद्यालय बडनेरा वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने वृक्षारोपणाला घेऊन वर्षभर विविध उपक्रम राबविले जात आहे. याच निमित्ताने ऑक्सिजन वाढवायच्या दृष्टीने बेलोरा येथे प्राचार्य डॉक्टर RD देशमुख, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर संजय थोरात यांच्या मार्गदर्शनात वृक्षारोपणाची अभिनव चळवळ ग्रामीण भागात राबविली जात आहे. बेलोरा गावात विद्यार्थ्यांना गावात नेऊन गावातील नागरिकांना ऑक्सिजन देणाऱ्या विविध झाडांची माहिती देणे, त्यांची दक्ष
स्वच्छता कशी घ्यावी, कशा प्रकारे गावातील ऑक्सिजन वाढवता येईल याबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांना गावातील नागरिकांना एकत्रित करून त्यांना झाडांची माहिती दिली, तसेच त्यांचे महत्त्व देखील पटवून दिले. अनेक विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद होता. या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विभाग प्रमुख डॉक्टर संजय थोरात, प्राध्यापक इंगळे मॅडम, देवानंद शेंडे यांनी श्रम घेतले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त आरसीएन न्यूज. विश्रांतीनंतर मी वैभवी आरसीएनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजचे बातमीपत्र. धामणगाव नगर परिषद कर्मचारी हे आपल्या विविध मागण्यांसाठी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करत आहेत, परंतु अजूनपर्यंत कुठलाही लाभ कर्मचाऱ्यांना मिळाला नाही. तसेच पगार नियमित होत नसल्याने पगाराबद्दल 100% ग्रँट सवर्ग कर्मचाऱ्यांना MPSC ECPS विविध योजनेचा लाभ, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घरे अशा विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी शासनाकडे निवेदन दिली. तरी सुद्धा त्या निवेदनाची पूर्तता न होत असल्याने धामणगाव रेल्वे येथील सर्व कर्मचाऱ्यांनी एकमे कामगार दिनाचा झेंडा फडकवून आज दिनांक 2 मे पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. सहभागी असल्याची प्रतिक्रिया नगर परिषद धामणगाव कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोंगे यांनी दिली. आम्ही सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करीत आहे. शासनाला विविध वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा शासनाने ते मान्य न केल्याने, वेळोवेळी आमचा पगार न होत असल्याने, पगाराबद्दल 100% ग्रँट सवर्ग कर्मचाऱ्यांना NPS DCPS इत्यादीबाबत विविध योजनेचा लाभ, सफाई कामगारांना मोफत घरे अशा विविध मागण्याबाबत आम्ही वेळोवेळी शासन दरबारी त्यांना निवेदने दिली आहे, परंतु त्या निवेदनाची पूर्तता न होत असल्याने आम्ही 1 मे कामगार दिवस च्या कामगार दिवसाचा झेंडा फडकून कामगार दिनानिमित्त 2 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करीत आहे. यामध्ये धामणगाव नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व संघटना यामध्ये सामील आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातसुद्धा सर्व नगरपालिका, 11 नगरपालिका यामध्ये सामील आहे. शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेला नुकत्याच मिळालेल्या स्वायत्ततेमुळे कौशल्य वृद्धिंगत अभ्यासक्रमाच्या माध्यमातून MA भाग 1 च्या विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज संस्थेचा व्यवहार या विषयांतर्गत प्रात्यक्षिक म्हणून विद्यार्थ्यांना विविध ग्रामपंचायतीचे व त्यातील सरपंच व सदस्य यांचे प्रगती पुस्तक कसे तयार करायचे, तसेच ग्रामपंचायतीची निधी, ग्रामसभेचे कामकाज याबाबत असणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय यावर रास्त संचालक यांनी ऑनलाईन पद्धतीने आणि श्रीमती अर्चनाताई जतकर, विभागीय समन्वयक रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट मुंबई यांनी विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली व सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे अध्यक्ष व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राचार्य डॉक्टर प्रतिभा बोरजार यांनी अध्यक्षीय भाषणात ग्रामपंचायतीच्या अभ्यासांची गरज व महत्त्व यावर भर दिला. कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना डॉक्टर सुनील इंगळे यांनी स्थानिक स्वराज संस्थांच्या अभ्यासाचे महत्त्व विशद केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन श्री ऋत्विक हागोनी यांनी केले. या कार्यशाळेत संस्थेचे संचालक प्राचार्य डॉक्टर अंजली देशमुख यांचे विशेष मार्गदर्शन पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागास लाभले होते. आभार प्रदर्शन डॉक्टर पवन तायडे यांनी केले. या कार्यशाळेला ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने 75 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्री अनिकेत देशमुख, डॉक्टर प्रमोद तालस, आशिष गवार, सायसराम मकेश्वर या व्याख्यात्यांनी व MA भाग 1 च्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. डायल 112 वर दंगलीची खोटी माहिती देण्यात तरुणाला महागात पडले असल्याचे प्रकार अमरावतीच्या नागपुरी गेट हद्दीतील ट्रान्सपोर्ट नगर येथे घडला आहे. शेख सोहेल शेख अतिक राहणार यास्मिन नगर नामक युवकाने
मस्करीत अदनान असे खोटे नाव सांगून पोलिसांचे आपत्कालीन प्रतिसाद क्रमांकावर 112 वर दिनांक 29 एप्रिल रोजी 11 वाजताच्या सुमारास फोन करून माहिती दिली की ट्रान्सपोर्ट नगर येथे 400 ते 500 लोक हातात हत्यार घेऊन दंगल घडवण्याच्या तयारीत आहेत, तात्काळ पोलीस मदत पाठवा अशी माहिती दिली. अशा प्रकाराची माहिती डायल 112 कक्षाला प्राप्त होतात. सदर कॉलचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ नागपुरी गेट TR ला माहिती देऊन घटनास्थळी पाठवण्यात आले, परंतु ट्रान्सपोर्ट नगर येथे शांतता दिसून आल्याने युवकाला फोन लावून विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने त्याचा फोन बंद करून ठेवला. त्या प्रकाराची नागपुरी गेट पोलीस स्टेशनला नोंद घेऊन सदरची माहिती पोलीस निरीक्षक मेश्राम व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. 30 एप्रिल रोजी युवकाचा शोध घेऊन त्याच्यावर पोलिसांनी चुकीची माहिती देणे व शहरात अफवा पसरविणे याबद्दल नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलीस विभागामार्फत अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की पुढील सणासुदीचा दिवस बघता शहरामध्ये अशा प्रकारच्या अफवा पसरविण्यात येऊ नये. अमरावती शहर पोलिसांचे अशा अफवा पसरविणाऱ्या समाजकंठकांवर बारीक लक्ष असून अशांवर कायदेशीर कार्यवाही करण्यास सुरुवात करण्यात आली आहे आणि शहरातील नागरिकांनी सुद्धा अशा अफवांना बळी पडू नये असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात येत आहे. दिनांक 2 मे दुपारी 2 वाजताच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन बडनेरा हद्दीतील झाडी पहिल्या ठिकाणी असलेल्या नागदिवे यांच्या घराजवळ विशेष पथकाने जुगार रेड केली असता सदर ठिकाणी सूरज बाबाराव नागदिवे वय वर्षे 50 राहणार अशोक नगर बडनेरा, विनायक सदाशिव महल्ले वय वर्षे 53 राहणार पाडालोणी, बबलू किशोर तिरपुडे वय वर्षे 34 राहणार अशोक नगर बडनेरा, विनोद तुळशीराम जाधव वय वर्षे 35 राहणार लड्डा प्लॉट जुनी वस्ती बडनेरा, सुरेश बंडोजी गायकवाड वय वर्षे 70 राहणार पाडा बडनेरा, सोपान गोगाणे राहणार लड्डा प्लॉट बडनेरा, बंडू महादेवराव सरोदे वय वर्षे 50 राहणार लड्डा प्लॉट बडनेरा हे वरली मटका नावाचा जुगाराचा खेळ खेळताना मिळून आले. त्यांची अंगझरती घेतली असता त्यांच्या ताब्यात वरली मटक्याचे आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या तसेच नगदी 5,690 रुपये असा मुद्देमाल मिळून आला आहे. यामधून 2 आरोपी फरार असून आरोपींना मुद्देमालासह पुढील कार्यवाहीकरिता पोलीस स्टेशन बडनेरा यांच्या स्वाधीन करण्यात आले. सदरची कारवाई डॉक्टर आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती शहर यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे तसेच पथकातील जहीर शेख, रणजित गावडे, रोशन वराडे, सूरज चव्हाण, राजिक रायलीवाले, निखिल गेडाम यांनी केली. तर हे होते आजचे बातमीपत्र. नवीन व ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा फक्त RCN News. नमस्कार.